तुमच्या राज्य कार्यकारिणी मधील माझे सहकारी गोविंद दळवी, फारूक अहमद, विभागीय चे अध्यक्ष अशोक जिंगे आणि सर्व सदस्य विभागीय कार्यकारिणी मध्ये आणि समोर उपस्थित पत्रकार बंधू मराठवाड्यामध्ये विभागीयची ही दुसरी बैठक आहे आणि अगोदरची बैठक परभणीमध्ये बरोबर एक वर्षापूर्वी झाली होती। तर आम्ही सध्या संपूर्ण संघटनेचा एक आढावा घेण्यासाठी म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर एक दौरे आयोजित केलेले आहेत। त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी मराठवाड्याच्या कार्यकारिणीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आहोत। तर या निमित्ताने इथले जे स्थानिक विषय आहेत, खरं तर एक महत्त्वाचा प्रश्न त्यावेळेस आम्ही मांडलेला होता परभणीमध्ये, ज्याला पुढे ॲड्रेसच झालेलं नाही, तो म्हणजे आम्ही असं म्हणत होतो, म्हटलं होतं की काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये मराठवाड्यामधून अनेक मंत्री असून देखील, मुख्यमंत्री देऊन देखील मराठवाड्यामध्ये विकास झाला नाही आणि मराठवाड्याचा भाग हा दुर्लक्षित राहिला। गेल्या वर्षी ज्यावेळेस ही झाली होती तेव्हा ओला दुष्काळ पडला होता आणि त्यामुळे नुकसान भरपाई, पीक विमा वगैरेच्या मागण्या आल्या होत्या, जाहीरही झाल्या होत्या काही गोष्टी, परंतु आजही पीक विम्याचे जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ मिळालेले नाहीत, त्यांना त्यांच्या रकमा मिळालेल्या नाहीत, म्हणजे त्याच्यावरती कार्यवाही सरकारची योग्य प्रकारे झालेली नाही। दुसरा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आम्हाला मांडायचा आहे म्हणजे आज मराठवाड्यामध्ये प्रचंड बेकारी आहे। एका बाजूला आपण बघतो आहोत की कोरोनाच्या काळामधल्या लॉकडाऊनच्या धोरणांमुळे जे स्वयंरोजगार आहेत ते देखील बंद पडलेले आहेत, एक प्रकारे उद्योग व्यवस्थेवर संकट आहे आणि अशा काळामध्ये आपण बघतोय की मराठवाड्यामधल्या जमिनी मोठ्या प्रमाणावर MIDC ना गेलेल्या असल्या तरी देखील त्यातले अनेक उद्योग हे चालूच नसल्यामुळे मराठवाड्यामधला जो तरुण आहे जमिनी देऊन आणि इतर सर्व रिसोर्सेस देऊन देखील मराठवाड्यातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे मुंबई पुण्याकडे त्यांचे लोंढे जातात अशी जी परिस्थिती आहे। त्यावेळेस आम्ही असंही म्हटलं होतं की काँग्रेसच्या काळामध्ये जो अन्याय झाला तो निदान राजकीय पक्षांचं महत्वाची हे आहे, काम आहे आणि निवडणुकांच्या माध्यमामधून सरकारमध्ये जाऊन एक कारभार सुधारण्याच्या साठी काम करणं हे देखील आमचं खूप मोठं उद्दिष्ट आहे। त्यामुळे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ठिकाणी लागलेल्या आहेत, या निवडणुकांमध्ये वंचित समूहाला सत्तेमध्ये नेणं आणि त्यांच्या माध्यमामधून या ठिकाणचं जे एक प्रशासन आहे या प्रशासनामध्ये वंचिताभिमुख भूमिका आणून या ठिकाणी कारभारात सुधारणा करणं हे तर आमचं एक दूरगामी उद्दिष्ट आहे आणि त्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी हे हा महत्त्वाचा उद्देश या ठिकाणी आहेच। त्याच्या माध्यमातून डिक्लेअर केलं होतं, आता जे सुप्रीम कोर्टामुळे स्टे आला होता, नंतर कोविडमुळे त्याला पुढे ढकलतायत, औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्याची हिंमत उद्धव सरकारमध्ये नाही, कारण पाण्याच्या प्रश्नाचा सामना ते करू शकत नाहीत, म्हणून आता ते पाईपलाईनचं काम होण्यापर्यंत ते अफिडेव्हिट दाखल करत नाहीत सुप्रीम कोर्टामध्ये। इतकं म्हणजे सरकार या मुद्द्यावर एकीकडे भिलेली असताना दुसरीकडे त्याला लोकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून तीव्र गतीनं युद्ध पातळीवर काम होत नाहीये। मग किती दिवस आता निवडणुका पुढे ढकलणार आहे, तर थोडी परिस्थिती निवडल्यानंतर याच मुद्द्यावर येणाऱ्या निवडणुका होतील आणि वंचित बहुजन आघाडीनं पाण्याच्या मुद्द्यावर वेळोवेळी आंदोलनं केलेली आहेत आणि यापुढे सुद्धा हे आंदोलन अधिक तीव्र करायचं आहे। रस्त्याची थोडी अतिवृष्टी झालेली आहे, कोकणासारखी परिस्थिती मराठवाड्यात नव्हती, कोल्हापूर सांगलीसारखी नव्हती, तरी त्यापेक्षा बिकट रस्ते आपल्या इकडले झालेले आहे। म्हणजे मराठवाड्यातल्या रस्त्यांचं भ्रष्टाचारामुळे दर्जा किती खालचा होता, किती दर्जाहीन रस्ते बनवलेले होते, मग औरंगाबाद महानगरपालिके अंतर्गत असोत की मग BNC PWD डिपार्टमेंटच्या अंतर्गत असो, मराठवाड्यामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार राज्यात होतो, त्यामुळे इथल्या रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे। लोकांना घरातून बाहेर पडताना थोडी अतिवृष्टी झाली तर महानगरपालिकेमधले अनेक वस्ते अशा आहेत
की तिथं 8-8 दिवस 4-4 दिवस लोकांना घराच्या बाहेर पडता येत नाही आणि रस्ते मिळेपर्यंत 15-15 दिवस त्यांच्या 2 चाकी मुख्य रस्त्याला लावून यावं लागतात. इतकी बिकट परिस्थिती आहे. मग इथले लोकप्रतिनिधी निवडून आलेले गिडगिडून चुप्पक आहे, हे बोलत काय नाही याच्या विरोधामध्ये. मग ते कोणत्याही पक्षाचे, सगळ्या पक्षाचे राहिलेले आहेत ना इथं, काँग्रेस, एनसीपी, एमआयएम, बीजेपी, सेना, सगळे आमदार खासदारांचं तुमच्या जिल्ह्याला योगदान भेटलेलं आहे, पण एकही पक्ष याच्यावर बोलत नाही. याच्यावर फक्त जर कोणी बोललेलं आहे तर ते वंचित बहुजन आघाडीत बोलत असते असं आमचं म्हणणं आहे. स्वबळावरती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वबळावर जाण्याचं पक्षाचं धोरण आहे. अगदी काही ठिकाणी काही सामाजिक संघटना ज्या लोकांमध्ये खूप काम करणाऱ्या आहेत अशा पक्षा किंवा छोट्या संघटनांबरोबर आम्ही काही ठिकाणी सोबत जाऊ शकतो, परंतु प्रस्थापित पक्षांबरोबर कुठेही आम्ही युती करणार नाही. गेल्या 1-2 वर्षापासून शिक्षणाचा भट्टाभोळ झालेला आहे, याच्यावर कोणी बोलत नाही. विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे, पुढची पिढी कशी घडणार ही सगळ्यांना चिंता सतावत आहे. यावर काय बोलूच, भूमिका काय नाही? यावर्षी देखील आमची भूमिका खूप स्पष्ट आहे. किंबहुना लॉकडाऊनच्या मुळे इतर अनेक गोष्टींच्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे, म्हणजे विशेषतः शैक्षणिक प्रश्न, नंतर उद्योगाचा प्रश्न, लोकांच्या रोजगाराचा प्रश्न, हे सर्व प्रश्न भीषण आहेत. म्हणजे ही जी धोरणं आहेत की करोना जर का आटोक्यात आणायचा असेल तर योग्य प्रकारे जे नियोजन व्हायला हवं होतं ते कोणत्याही प्रकारे झालेलं नाही, हे तर ह्या सरकारचं खूप मोठं अपयश आहे. आणि त्याच्या विरुद्धही विशेषतः शैक्षणिक जे नुकसान विद्यार्थ्यांचं होतं आहे त्याच्या विरुद्धही आम्ही ठिकठिकाणी बोलत आहोत.